हे षड्यंत्र रचणारे कोण होते, सभागृहामध्ये येऊन खोट्या स्टोऱ्या सांगणारे कोण होते, या ठिकाणी या आमदारांना विक्टिमाइज करणारे कोण होते, हे देखील आता समोर आलं पाहिजे. आणि ज्यांनी ज्यांनी ही कारवाई केली त्यांनी या 12 मतदारसंघातल्या नागरिकांची बिनशर्त माफी मागितली पाहिजे, अशा प्रकारचा आमचा आग्रह आहे. या निर्णयामुळे निश्चितपणे सभागृह चालवत असताना मेजॉरिटीच्या भरोशावर अब्यूज ऑफ पॉवर करता येणार नाही, अशा प्रकारचा प्रेसिडेंट आता सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी सेट केला आहे. आणि म्हणून मी सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार मानतो.